नमस्कार मंडळी, सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत काही टिप्स. आपण दिवाळीमध्ये फराळ तर करतो, तर त्यामध्ये आपण स्पेशल असे लाडूही बनवतो. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. दिवाळीमध्ये आपण करंजी, चकली, शेव, चिवडा बनवतो, त्यामध्ये लाडूही तर हवेच. त्याशिवाय आपला दिवाळी फराळ कसा पूर्ण होणार? आपण लाडू बनवताना पाकातले किंवा बिनपाकाचे लाडू बनवतो. बिनपाकाचे लाडू बनवताना आपल्याला काळजी नसते, कारण की ते 100% चांगले होतात, बिघडत नाही. पण पाकातले लाडू बनवताना जरा काळजीच घ्यावी लागते वाटते, कारण की पाक कधी घट्ट होतो किंवा कधी थोडा पातळ राहतो. तर आपण बघूयात लाडू बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे. तर लाडू बनवताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घेतल्या तर आपले लाडू नेहमी चांगले बनतील. कधीसुद्धा आपले लाडू बिघडणार नाहीत. प्रथम बघणार आहोत आपण रवा बेसन. रवा बेसन लाडू. तर रवा बेसन लाडू बनवताना आपल्याला पाक बनवावा लागतो. तेव्हा कधी पाक पातळ झाला तर मिश्रण गार झाल्यावर लाडू वळता येत नाही. अशावेळी 5 ते 6 तास मिश्रण तसेच झाकून ठेवावे. तरीसुद्धा मिश्रण आळले नाही तर त्यामध्ये अर्धी वाटी साखरेचा गोळीबंद पाक करून घालावा व लगेच ढवळावे. मिश्रण आळून लाडू वळता येतात. लाडूचे मिश्रण गरम असताना लाडू वळले तर लाडू वळल्यावर ताटात ठेवले की ते ताटात बसतात व लाडूचे शेप बिघडतो. पाक जर जास्त घट्ट झाला तर गरम असताना लाडू कोरडे अशा वेळी दुधाचा हपका मारून मिक्स करावे. तसेच वळले तर रवा फुलून लाडू कडक होतात. रवा जर नीट भाजला गेला नसेल तर पाकात रवा फुलत नाही व ते कचट लागतात. अशा वेळी कोमट दुधाचा हपका मारून मिश्रण थोड्या वेळ झाकून ठेवावे, मग लाडू वळावे. दुसरं लाडू आहेत बेसनाचे लाडू. बेसनाचे लाडू करताना बेसन नेहमी ताजे घ्यावे. अशा प्रकारचे लाडू लवकर बनतात, फक्त बनवताना थोडी काळजी घ्यावी लागते. बेसन छान खमंग भाजावे, म्हणजे खमंग सुगंध आला पाहिजे. मग लाडूचा रंगसुद्धा छान येतो व दिसायलासुद्धा ते छान दिसतात. डाळीचे पीठ दळताना अगदी थोडेसे जाडसर असावे. जर बारीक पीठ असेल तर लाडू चिकट बनतात व खाताना तोंडात चिकटतात. मग अशा वेळी बारीक रवा भाजून घेतल्याने लाडू छान रवाळ बनतात. बेसन व साखर खूप माळवी, म्हणजेच लाडू तेवढे लुसलुशीत होतात. गरम असताना लाडूचे मिश्रण न मळता वळले तर लाडू कडक होतात. बेसन भाजताना वनस्पती तूप वापरणार असाल तर त्यामध्ये थोडे साजूक तूप वापरावे, म्हणजे लाडू खमंग लागतात. टिप नंबर 3, रवा नारळ लाडू. रवा नारळ लाडू बनवताना काही टिप्स सांगणार आहे. तर रवा नारळ लाडू चवीला खूप छान लागतात, मऊ होतात. पण ओला नारळ घातल्याने टिकत नाही. रवा छान गुलाबी रंगावर खमंग भाजावा. रवा जर चांगला भाजला नसेल तर लाडू पांढरे बनतात, मग ते चवीला चांगले लागत नाही. खवा वापरायचा असेल तर दुसऱ्या कढईमध्ये खवा भाजून घेऊन मग रव्याबरोबर मिक्स करून तो पाकात घालावा. पाक बनवताना एक तारी पाक करावा. पाहिजे तर वाटीत थोडे पाणी घेऊन त्यामध्ये 2 ते 3 थेंब टाकून पाहावे. पाक लगेच विरघळला नाही तर पाक तयार झाला असे समजावे, किंवा बोटावर थोडासा पाक घेऊन एक तार येते का पाहावी.
पाकामध्ये आपण रवा मिक्स करतो व मिश्रण झाकून बाजूला ठेवतो। तेव्हा लाडू वळताना मिश्रण खूप कोरडे वाटले तर दुधाचा हपका मारून लाडू वळता येतात। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ह्या छोट्याच्या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील। तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।